श्री वारणा शिक्षण संस्था यूट्यूब चैनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। व्हिडिओ आवडल्यास लाइक व शेयर करायला विसरू नका। चला तर विद्यार्थी मित्रों, आज आपण इयत्ता 10वी गणित भाग एक, मी विषय शिक्षक श्री आर आर बोरगावे। आज आपण पाहूया प्रकरण क्रमांक 1-2 चलातील रेषीय समीकरणे। ह्या प्रकरणातील उपघटक आहे निश्चय किंवा त्याला डिटर्मिनंट असं म्हटलं जातं। समजा ए बी सी डी हा चार घटकांचा निश्चय आहे। यामध्ये ए कॉमा बी सी कॉमा डी या आडव्या ओळी आहेत, तसेच ए सी पी डी हे दोन उभे स्वतंत्र स्तंभ आहेत। या ठिकाणी या निश्चयकाची कोटी जर बघितली तर 2 आहे, कारण प्रत्येक ओळीत व स्तंभात प्रत्येकी 2 घटक असल्यामुळे याची कोटी 2 आहे। हा निश्चयक एका संख्येसाठी लिहिला जातो। ती संख्या जी आहे ती ए गुणिले डी वजा बी गुणिले सी ह्या स्वरूपात असते। म्हणजेच निश्चयकामध्ये ए बी सी डी असे जर असेल किंवा अशा जर किमती असतील तर त्या ठिकाणी ए गुणिले डी याचा गुणाकार करायचा, वजा त्यातून बी गुणिले सीचा गुणाकार वजा करायचा। म्हणजेच ए गुणिले डी वजा बी गुणिले सी ही निश्चयकामध्ये ए बी सी डी याची किंमत आहे किंवा या निश्चयकाची किंमत आहे असे म्हटले जाते। चला तर आपण बघूया आता उदाहरण क्रमांक 1। समजा ए हा निश्चयक आहे, निश्चयकामध्ये 5, 3, 7, 9 ह्या संख्या आहेत। तर ह्या निश्चयकाची किंमत किती येते ते आपण बघूया। ह्या ठिकाणी 5 × 9 याचा त्रिकस गुणाकार करायचा, वजा 3 × 7 याचा त्रिकस गुणाकार करायचा। 5 × 9 याचा गुणाकार येईल 45, वजा 7 × 3 याचा त्रिकस गुणाकार केला तर येईल 21, आणि 45 − 21 म्हणजे 45 मधून 21 गेले तर राहतात 24, म्हणजे या निश्चयकाची किंमत आली 24। चला तर विद्यार्थी मित्रो, आता आपण उदाहरण क्रमांक 2 पाहूया। एन नावाचा हा जो निश्चयक आहे त्या निश्चयकामध्ये −8, −3, −2, −4 ह्या संख्या आहेत किंवा या किमती आहेत। यावरून या निश्चयकाची किंमत किती येते ते बघूया। −8 × 4 याचा त्रिकस गुणाकार करायचा, −3 × 2 याचा त्रिकस गुणाकार करायचा, −8 × 4 याचा गुणाकार येईल −32। म्हणजे कोणत्याही ऋण संख्येला धनसंख्येने गुणलं तर गुणाकार येतो ऋण, म्हणजे −32। वजा त्यानंतर −3 × 2 म्हणजे कोणत्याही ऋण संख्येने धनसंख्येला गुणले तर त्या ठिकाणी गुणाकार येतो ऋण, म्हणजे −3 × 2 = 6 म्हणजे −32 − 6 म्हणजे त्या ठिकाणी जर बघितलं तर −+ हे अधिक होईल, म्हणजे −32 + 6 बरोबर तुम्हाला किंमत मिळेल −26। म्हणजे 32 हे वजा आहेत आणि 6 हे अधिक आहेत म्हणजे धन आहेत, म्हणजे 32 मधून 6 गेले तर त्या ठिकाणी राहतात 26। म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला किंमत मिळेल −26, कारण 32 चिन्ह आहे वजा, म्हणून येणाऱ्या संख्येला चिन्ह येईल वजा, म्हणजे −26 ही किंमत त्या निश्चयकाची तुम्हाला मिळेल। धन्यवाद। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका।